सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्वाचा आहे असं मानत एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून महिलांसाठी 18 जून ते 22 जून या काळामध्ये भव्य योगा शिबिर संपन्न होत असून शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. योगामुळे निरोगी जीवनाबरोबरच उत्साह आणि ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास डॉक्टर जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर जयश्री थोरात यांनी सातत्याने महिला सबलीकरणासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मालपाणी लॉन्स येथे एकवीरा फाउंडेशन आणि इन्फिनिटी योगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असून यानिमित्ताने 18 ते 22 जून या कालावधीमध्ये सकाळी 7:30 ते 9 या वेळेत मोफत महिला योगा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 जून रोजी पुरुषांसाठी योग शिबिर होणार असून 22 जून रोजी सर्वांसाठी एकत्रित मालपाणी लॉन्स येथे मोठ्या हॉलमध्ये योगा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सिंगापूर येथील प्रशिक्षक मनीषा वामन, इन्फिनिटी संचालक रितेश सोनवणे, मुख्याधिकारी श्रीराम कुर्हे यांच्यासह एकवीराच्या विविध पदाधिकारी हजर होते. 21 जून रोजी जागतिक योगा दिन आहे आणि ह्या जागतिक योगा दिनानिमित्त एकवीरा फाउंडेशन आणि इन्फिनिटी स्टुडिओ संगमनेर योगा स्टुडिओ संगमनेर आम्ही दोघांनी मिळून काही योगा सेशन्स जे आहेत ते महिलांसाठी आणि संगमनेरकरांसाठी ठेवलेले आहेत. हे सेशन्स जे आहे हे 18 तारखेपासून चालू झालेले आहेत. आज दुसरा दिवस झाला आणि अतिशय सुंदर असं योगा, झुंबा, मेडिटेशन, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सर्वजण आमचे जे ट्रेनर्स आहेत ते घेत आहेत. खरं योगाचं महत्त्व जे आहे ते खूप खूप मोठं आहे आणि आपल्या सर्वांचं म्हणजे आपण आपल्या कामामध्ये अगदी व्यस्त असतो आणि दिवस रात्र पळपळ शेतावरती सगळीकडे आपण खूप पळपळ जी आहे ती सर्वांची होत असते शहर असो किंवा ग्रामीण असो. पण योगा हे फक्त तुम्हाला 1/2 पाऊण तास जो आहे तो स्वतःसाठी काढायचा आहे आणि थोडा योगा जो आहे तो केला पाहिजे आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगला हा उपक्रम आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या. म्हणजे तुम्ही उद्यापर्यंत महिलांसाठी आहे. 21 तारखेला आम्ही पुरुषांसाठी स्पेशली योगा सेशन जे आहे ते ठेवलेलं आहे कारण 21 तारखेला वटपौर्णिमा आहे. आमच्या सर्व महिला ज्या आहेत त्या पुरुषांच्या आरोग्यासाठी पूजा करत असतात. तर तुम्ही पुरुषांना मला एवढंच आवाहन करायचं की तुम्ही थोडासा योगा तरी करा, बाकी पूजाने जेवढं तुमचं आरोग्य सुधरेल तेवढं सुधरेल. आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी या. 22 तारखेला आपण सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी ओपन फॉर ऑल, तिथे मग मुलं पण असतील, मुली पण असतील, शाळेतली मुलं असतील, पुरुष महिला असे सर्वजण असतील आणि मिळून सर्वजण आपण संगमनेरकर हे योगा करणार आहोत. तर नक्की सर्वांनी याचा लाभ घ्या. मला एवढंच तुमच्या सर्वांना. एस नान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.